राष्ट्रवादी युवा कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष महबूब भाई शेख के निर्देश अनुसार अप्रैल फूल दिवस मोदी के फर्जी विकास का जन्म दिवस मनाया गया। शनिवार को दोपहर 12 बजे वाड़ी काजोल बाईपास चौक पर केक काटकर व जन्मदिन मनाकर सांकेतिक आंदोलन किया गया। मोदी विकास का मतलब नकली विकास, सिलेंडर मूल्य वृद्धि के खिलाफ नारेबाजी कर बेरोजगारी के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर जिला परिषद सदस्य दिनेश वंग, पूर्व गुट नेता नगर पालिका वाड़ी राजेश जायसवाल, प्रदेश सचिव ओबीसी विभाग प्रोफेसर सुरेंद्र मोरे, जिला अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग संतोष नरवाड़े, अध्यक्ष वाड़ी शहर वसंतराव इखनकर, जिला उपाध्यक्ष अशोक राव माने, पूर्व जिला युवा अध्यक्ष श्याम मंडपे, जिला सचिव युवा दिनेश उइके, जिला उपाध्यक्ष विश्वजीत मेश्राम, जिला उपाध्यक्ष दिलीप दोरखंडे, जिला अध्यक्ष मथाड़ी कामगार योगेश चड्डे, युवा अध्यक्ष वाड़ी शहर रोशन कुकड़े, महिला अध्यक्ष वाड़ी शहर सारिका ताई गुलहाने, महिला कार्यकारी अध्यक्ष माधुरी बोड़ोले, नंदताई फंड कार्यकारी अध्यक्ष वाड़ी सिटी हिम्मत खड़ेकर, अमित हुसनपुरे, कृष्णा जी चर्डे, नीलकंठ जी रासेकर, नरेंद्र राव चंद्रशेखर इंगोल, प्रदीप काले कुणाल पगड़े, उत्तम दास रविंद्र सुरजू से, कपिल विश्वकर्मा, शैलेश क्षीरसागर, नरेश लोखंडे व राकंपा के पदाधिकारी व कार्यकर्ता मुख्य रूप से मौजूद रहे। माधुरी प्रतीक बोदेले, राष्ट्रीय कांग्रेस में पक्ष प्रवेश करते हुए मैं एक शब्द मैं महंगाई को लेकर बोलना चाहती हूँ। जैसे आज हमारे महंगाई इतनी बढ़ गई है कि हम महिला लोग क्या करेंगे, कि सिलेंडर का रेट इतना बढ़ा दिए मोदी साहब ने कि हम महंगाई को लेके क्या कर सकते हैं, बताइए। उसके लिए उपाय करना चाहिए। मोदी सरकार ने इतनी महंगाई बढ़ा दी है कि हम महिलाएं तो खाना घर चलाना मुश्किल और सब यानी मेंटेन करना मुश्किल हो गया है। हम क्या कर सकते हैं, बताइए इसके लिए। माननीय प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार आज आम्ही इथे महागाईच्या विरोधात एप्रिल फूल महागाईच्या विरोधात आम्ही इथे आज एकत्र झालेलो आहोत आणि महागाईच्या विरोधात महागाई जे काही सिलेंडर दरवाढ झालेली आहे याचा जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। मागील अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने या सरकारने आश्वासन देऊन जनतेला मूर्ख बनवलं, त्या मूर्खाचा दिवस म्हणून शनेनी आज हा एप्रिल दिवस, एप्रिल फूल दिवस असतो। आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस मोदी सरकारचा एप्रिल फूल दिवस, विकासाचा एप्रिल फूल दिवस म्हणून शनेनी हा या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी युवकच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं करत आहो। या सरकारने जे जुमले देऊन, जे जुमले करून शनेनी सत्तेवर आली त्या जुमल्याचा आम्ही निषेध करतो। ज्या पद्धतीने यांनी युवकांना 2 कोटी रोजगार द्यायच्या गोष्टी केल्या, ज्या पद्धतीने यांनी 15 लाख रुपये प्रत्येक खात्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने यांनी सिलेंडरचे भाव दर कमी करायचा गोष्टी सांगून शनेनी जुमले म्हणून शनेनी त्यांनी आपलं सांगितलं। आणि या ठिकाणी ही सरकार पूर्णपणे जुमल्याची सरकार आहे आणि या सरकारचा जुमला दिवस म्हणून शनिनी आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं केक कापून शनिनी या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष महबूबभाई शेख यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, पुऱ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आज मोदी सरकारच्या विरोधामध्ये हा निदर्शनाचा मोर्चा घोषणा केलेली आहे। सरकार केंद्र सरकारने जेव्हापासून आलेल्या असलेल्या सर्व महागाईचा झोळ हा सर्व गरीब जनतेला बसलेला आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचा गरिबाला जगू द्यायची इच्छा नाही, फक्त मोठ्यांना मोठंच व्हायचं आणि गरिबांना लहान राहायचं ही त्या मोदी सरकारची कल्पना असल्यामुळे आज एप्रिल फूल म्हणून आम्ही त्यांचा वाढदिवस म्हणून आज आम्ही साजरा सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या युवकाच्या वतीने आम्ही साजरा करत आहोत। केक कापून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत म्हणून त्यांचा निर्देश करण्याचा आम्ही सर्व लोकांना, राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी येऊन सर्व पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा निर्देश करण्याचा एक संकल्प आपला आणि तो पूर्णपणे यशस्वी होईल असं मी राष्ट्रवादी पक्षाकडून गवाही देतो आणि निर्देश करतो। एवढंच मी माझं हे वक्तव्य करतो। वाडी से NBCN न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट।